विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीसाठी नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणितातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण सराव करीत आहोत या ठिकाणी विस्तारसूत्री बर। या घटकावर आधारित काही प्रश्न आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रश्न आहे एक सा अधिक पाच पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक स वजा आठ बरोबर या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे आपण एक स अधिक ए पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक सा अधिक बी म्हणजे पहिल्या पदाचं वर्ग वर्ग स्थिर स्थिरपदांची बेरीज ये अधिक बी त्याला पहिलं पद गुणिले आणि स्थिरपदांचा गुणाकार हे विस्तारसूत्र पाहिलेलं आहे या अनुषंगानं पहिल्या पदाचा वर्ग एक वर्ग पहिल्या या ठिकाणी स्थिरपदांची जी बेरीज आहे वजा आठ अधिक पाच वजा तीन त्याला गुणिले एक्स आणि आणि स्थिरपदांचा गुणाकार वजा आठ गुणल्या अधिक या ठिकाणी धनऋणांचा गुणाकार ऋण असतो त्यामुळे वजा चाळीस त्यामुळे पर्याय चौथा एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा चाळीस ओके पुढचा प्रश्न आहे ए वर्ग छेद पाच वजा बी वर्ग छेद दोन कोणस पूर्ण दुसऱ्या कोणसात गुनिले ए वर्ग छेद पाच अधिक बी वर्ग छेद दोन कोणस पूर्ण या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गचं विस्तार सुद्धा आपण पाहिले पहिल्या कोणसात त्या दोघांची बेरीज हे अधिक बी दुसऱ्या कोणसात दोघांची वजा बै की ए वजा बी अशा अर्थाने या ठिकाणी हा विस्तार आहे ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपाचा म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग एचा वर्ग याचा चौथा छेद पंचवीस पाचचा वर्ग आणि वजा बीचा वर्ग त्याचा वर्ग बीचा चौथा छेद दोनचा वर्ग चार त्यामुळं पर्याय दुसरा याचा चौथा छेद पंचवीस वजा बीचा चौथा छेद चार ओके प्रश्न पुढचा आहे पंचावन्न अधिक पंचेचाळीस पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात पंचावन्न वजा पंचेचाळीस पंचावन्न अधिक पंचेचाळीस पाचन पाच दहा दहा शून्य हा पाचवून एक चार एक दहा शंभर शंभर गुणले पंचावन्नमधनं पंचेचाळीस गेले दहा म्हणजे शंभर गुणले दहा हजार त्यामुळं पर्याय या ठिकाणी तिसरा ओके पुढचा प्रश्न आहे यम अधिक एक छेद यम बरोबर सात तर यमवर्ग अधिक एक छेद यम वर्ग यमवर्ग अधिक एक छेद यम वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला यम अधिक एक छेद यमचा वर्ग याचा यम यम विस्तार वापरला पाहिजे पहिल्या पदाचा वर्ग एक छेद यम वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणागार केला तर यम नयम निघून जातोय दुपटीतलं दोन राहते अधिक दुसऱ्या पदाचं एक छेद यम छेद यम वर्ग एक छेद यम वर्ग ओके या ठिकाणी यम अधिक एक छेद यम सात येईल आहे त्यामुळं सातचा वर्ग बरोबर या ठिकाण हा अधिक दोन आहे पाठीमाग आल्यानंतर वजा होणार त्यामुळं पलीकड राहिला एक छेद यम वर्ग अधिक एक छेद यम वर्ग सो सॉरी यम आधिक एक छेद यम कंसाचा वर्गाचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग यमवर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकारे दुप्पट गुणाकार गुणाकारा करतानायम निघून जातो दुपटीतलं दोन राहते आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद यमवर्ग ओके यम अधिक एक छेद यम या ठिकाणी सात दिले किंमत सात एकूण पन्नास अधिक दोन आहे मागं वाजा होणार त्यामुळं पलीकडं हा यमवर्ग अधिक एक छेद यम वर्ग राहिले एकोणपन्नास सात चौर्ग एकोणपन्नास म दोन दोन गेले सत्तेचाळीस बरोबर यमवर्ग अधिक एक छेद यम वर्ग त्यामुळं या ठिकाणी पर्याय आहे तो गण गण। या थे या थे गण गण। दुसरा सत्तेचाळीस ओके प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी पी अधिक एक छेद पाच पी कंसाचं घण बरोबर पहिल्या पदाचं घण पी घण या ठिकाणी याचा विस्तार करताना पहिल्या पदाचं घण पी घणं अधिक तीन गुणले पहिल्या पदाचं वर्ग गुणले दुसरं पद तसंच एक छेद पाच पी तीन गुणले पहिल्या पदाचं बरोबर पी वर्ग अधिक तीन पी पहिलं पद तसंच तीन गुणले पहिले पद तसंच दुसऱ्या पदाचं वर्ग गुणले एक छेद पाच पी पंचवीस पी वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घणं या ठिकाणी एकचा घण एक, एक पाच पी पाचचा घणं एकशे पंचवीस पीचा घण पी घण या ठिकाणी पहा या ठिकाणी पी, पी वर्गमधला एक पी आणि या पीमधला एक पी गेल्यानंतर वरती अंशस्थानी तीन फे तीन पी छेद पाच राहिले ओके अधिक पुढं या ठिकाणी पी अंशस्थानचं एक आणि पी वर्गमधलं एक पी गेल्यामुळं वरती तीन आणि खाली पंचवीस पी अधिक एक छेद एकशे पंचवीस पी घणं इथली रिकामी जागा आपल्याला भरायची आहे म्हणजे तीन छेद पंचवीस पी ओके या ठिकाणी उत्तर आहे तिसरा पर्याय तीन छेद पंचवीस पी पुढला प्रश्न आहे चार ए अधिक तीन बी वजा पाच सी कंसाचा वर्ग या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गाचा विस्तार पहिल्या पदाच वर्गा, 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 वर्गा। वर्गा, वर्गा। पदाचा वर्ग चार एचा वर्ग सोळा ए वर्ग तीन बीचा वर्ग नऊ या ठिकाणी बी वर्ग वजा पाच सी कंसाचा वर्ग पंचवीस सी वर्ग पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराही दुप्पट पुढचं पद म्हणजे चारित्रिकोण बारा ए बी बारा ए बीची दुप्पट चोवीस ए बी या ठिकाणी अधिक एमच्या ठिकाणी चोवीस ए बी येणं गरजेचं आहे हा पर्याय चौथा ओके पुढला प्रश्न आहे एक छेद वाय अधिक चार कौसपूर्ण गुणिले एक छेद वाय वजा नऊ कौसपूर्ण बरोबर या ठिकाणी एक छेद वाय वर्ग आणि शेवटी इथं स्थिरपदांचा गुणाकार अधिक चार गुणले वजा नऊ वजा छत्ती देईल आहे आपल्याला या ठिकाणी स्थिरपदांची बे मधलं पद स्थिरपदांची बेरीज गुणिले पहिलं पद वजा नऊ अधिक चार वजा पाच गुणिले एक छेद वाय म्हणजेच वजा पाच छेद हा छेद वाय आहे वजान स्थिरपदांची बेरीज वजानं अधिक चार वजा पाच गुणले पहिलं पद एक छेद वाय म्हणजे वजा पाच छेद वाय हा तिसरा पर्याय ओके यासाठी विस्तार सूत्रांचा सातत्यानं सराव होणं गरजेचं आहे पुढला प्रश्न आहे चार एक स छेद वाय अधिक वाय छेद चार एक कंसाचा घण बरोबर या ठिकाणी ए घन म्हणजे पहिल्या पदाचं घण हे अधिक बी कोणसाचं घण पहिल्या पदाचं घन म्हणजे चार एक छेद वाय सहा चा चौसष्ट एकसा एक घण छेद वाय घण अधिक या ठिकाणी तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग या ठिकाणी हा विस्तार केलेला आहे अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग सोळा एकसचा एक वर्ग वायचा वाय वर्ग गुणिले दुसरं पद वाय छेद चार एक तसंच ओके अधिक तीन गुणिले या ठिकाणी पहिलं पद तसं चार एक छेद वाय आणि अधिक वाय वर्ग दुसऱ्या पदाचं वर्ग वायचा वर्ग वाय वर्ग चार एक स त्याचा वर्ग सोळा एक वर्ग दुसऱ्या पदाचं घन आहे वाय घन छेद चार एक कंसाचं घनं म्हणजे चौसष्ट एक स घण आपल्याला इथलं पद पाहिजे आहे रिकाम्या जागेसाठी पहा या ठिकाणी एक वर्ग मधला एक एक सन छेदस्थानचा एक एक्स गेल्यामुळे वरती एक स एक शिल्लक राहिला हा बरोबर त्यानंतर वाय वरचा एक आणि खालचा वाय वर्गमधला एक वाय त्यामुळे खाली एक शिल्लक राहिला एकशे छेद वाय त्यानंतर या चारनं सोळाला भागलं चारे चौक सोळा गुणाकारासाठी संख्या आहे तीन चौक बारा बारा एक स छेद वाय ओके हा चौथा अचूक पर्याय आहे पुढला प्रश्न आहे एक्केचाळीसचा घणं बरोबर चाळीस अधिक एक अंशाचं घणं या ठिकाणी पहिल्या पदाचं घणं चाळीसचा घणं चार चौक सोळा चौक चौसष्ट चारचं घणन तीन शून्य चौसष्ट हजार अधिक या ठिकाणी तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग चाळीसचा वर्ग सोळाशे सोळाशे गुणिले तीन आठीचा चार हजार आठशे गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग एकचा वर्ग एक त्यामुळे चार हजार आठशे हा पर्याय आहे पहिल्या पदाचं घणं चाळीसचा घणं चौसष्ट हजार अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग चाळीसचा वर्ग सोळाशे गुणिले दुसऱ्या पदा दुसरं पद तसंच त्यामुळं सोळाशे गुणिले एक सोळाशे गुणले तीन चार हजार आठशे ओके म्हणून हा पर्याय दोन पुढला प्रश्न आहे दोन ए अधिक बी कंसाचं घन वजा दोन ए वजा बी कंसाचं घन बरोबर एक्स अधिक दोन बी घन या ठिकाणी ची किंमत विचारलेली आहे या ठिकाणी विस्तारसूत्राचा या ठिकाणी वापर केला तर लक्षात येईल पहिल्या पदाचं घन आठ ए घन अधिक या ठिकाणी तीन गुणले पहिल्या पदाचं चा वर्ग चार ए वर्ग गुणिले दुसरं पद तसंच म्हणजेच या ठिकाणी तीन चौक बारा ए वर्ग बी हिता आलेला आहे अधिक तीन गुणिले दुसरं पद पहिलं पद तसं जातात तीन गुणी सहा ए दुसऱ्या पदाचं वर्ग या ठिकाणी तीन दुनी सहा ए बी वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं घण बी घन पदे हीच आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला वजा चिन्हामुळे ती पदं कशी बदलली आहेत पहा हा विस्तार आहे वजा आठ ए घन वजा वजा अधिक या ठिकाणी बारा ए वर्ग बी या ठिकाणी पुढं ह्या वजा ह्या अधिकचं या वजामुळं वजा झाली तीन दिवस सहा ए वर्ग बी वजा सहा ए बी वर्ग वजा बी घणचं अधिक बी घणं झाले त्यामुळं आड ए घनं वजा आड ए घण निघून जातात अधिक सहा ए बी वर्ग वजा सहा ए बी वर्ग जातात निघून त्यामुळं बारा ए वर्ग बी अधिक बारा ए वर्ग बी चोवीस ए वर्ग बी आणि आणि त्यांनी आहे अधिक बी घणं अधिक बी घनं दोन बी घनं त्यामुळं एकस जो आहे तो चोवीस ए वर्ग बी आहे ओके हा पर्याय तिसरा ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद